हा ट्रिमर आहे, हा आपण अमेझॉन या शॉपिंग साईटवरनं मागवलेला आहे ऑनलाईन, आणि आता आपण याचं अनबॉक्सिंग करून घेऊया आणि त्यानंतर रिव्ह्यू कसा आहे ते पाहूया. ही नॉईजची कॉपी आहे, ही कधीच फेकून द्यायची नाही, कारण जर आपण ऑनलाईन काही मागवलं असेल आणि ते फॉल्टी असेल तर ते रिटर्न करण्यासाठी उपयोगाचं असतं, त्यामुळे हे वेस्ट आहे म्हणून लगेच फेकून द्यायचं नाही आहे, जपून ठेवायचं. तर हा आहे फिलिप्स कंपनीचा बियर्ड ट्रिमर, तर आपण हे पण ओपन करून घेऊयात बॉक्स. ओपन केल्यानंतर हे यूजर मॅन्युअल आहे, त्याच्यानंतर हे तीन टाईपचे प्लास्टिक अटॅचमेंट आहे ज्याला आपण कोंब म्हणतो, याच्यानंतर डिटेलमध्ये स्पेसिफिकेशन पाहू. मेन आहे आपला ट्रिमर, ट्रिमर पाहूया फक्त. त्याच्यानंतर हा एक आहे USB कॉर्ड, कारण हे ट्रिमर आहे हे बॅटरी चार्जिंगवर चालतं, त्यामुळे ही जी बॅटरी आतमधली ती चार्ज करावी लागते, त्यासाठी हे USB कॉर्ड आहे. आणि हे क्लिनिंग पर्पजसाठी छोटासा ब्रश आहे. आता आपण अनबॉक्सिंग करून घेऊया आपल्या ॲक्च्युअल ट्रिमरची. ब्ल्यू कलर मध्ये आलेला आहे हा ट्रिमर फिलिप्सचा, याचा जे मॉडेल नंबर आहे ते सांगते तुम्हाला, BT1232/15 हा याचा मॉडेल नंबर आहे. आणि ह्याची जी MRP आहे किंवा जी आपल्याला प्राइस माहिती जे आपण ऑनलाइन खरेदी केली आहे ती आहे 843 रुपीज, आपल्याला 850 पर्यंत हा ट्रिमर मिळालेला आहे. आता आपण याचे डिटेल स्पेसिफिकेशन पाहून घेऊया. जेनेरिक नेम सांगितले त्यांनी, फिलिप्स ब्रेड ट्रिमर बियर्ड ट्रिमर. त्याच्यानंतर प्रोडक्ट कोड दिलेला आहे की जो एक मॉडेल नंबर असतो, की तुम्हाला सांगितलं प्रत्येक इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटचा एक स्पेसिफिक मॉडेल नंबर असतो, तर तो सांगितलेला आहे BT1232/15. त्याच्यानंतर ह्याची जी MRP दिलेली आहे ती 995 रुपीज, म्हणजे आपण जर एखाद्या शॉपमध्ये वगैरे जर विकत घ्यायला गेलो तर मॅक्सिमम ते 1000 पर्यंत सुद्धा विकू शकतात, परंतु आपण हे ऑनलाईन मागवले त्यामुळे ते आपल्याला 843 रुपीजला मिळालेले आहे. त्याच्यानंतर मंथ अँड इयर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग August 2022 याची मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्याच्यानंतर हे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वगैरे त्याचे डिटेल्स आहेत. आता आपण याचा ऍक्च्युअल यूज पाहूयात. जर मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले हे जे कोंब आहेत वेगवेगळे साईजनुसार, तर हे 1 mm, 3 mm, 5 mm आणि 7 mm. तर त्यांनी एक टेबल दिलेलं आहे, त्याच्यानुसार सांगितलेलं आहे की कुठल्या मॉडेलवरती किती कोंब येणार आहेत. आपण जे मॉडेल मागवलं होतं BT1232, त्याला 3 अटॅचमेंट येणार आहे, म्हणजेच 1 नंबरची, 3 नंबरची आणि 4 नंबरची, म्हणजे 1 mm, 5 mm आणि 7 mm. तर आलंय का आपण चेक करूया. हा जो फर्स्ट आहे हा 1 mm चा कोंब आहे, त्याच्यानंतर हा सेकंड 5 mm चा, आणि हा जो थर्ड आहे तो 7 mm चा कोंब आहे. हे वेगवेगळ्या मॉडेलनुसार कुठल्या कुठल्या अटॅचमेंट द्यायच्या ते त्यांनी या टेबलनुसार सांगितलेले आहेत. सेकंड आहे हे USB कॉर्ड. ज्यावेळेस आपण चार्जिंग करणार आहोत, आपल्या आपण जसं मोबाईल चार्जिंग करतो तसं हा ट्रिमर सुद्धा चार्जिंग करायचा आहे. तर जो चार्जिंग आहे त्याची ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम वापरणार आहोत त्यावेळेस 8 तास मॅक्सिमम 8 तासाची चार्जिंग करायची आहे, त्यानंतर याचे यूज करायचं आहे. आणि 8 तास फुल चार्जिंग केल्यानंतर हा जो फिलिप्सचा ट्रिमर आहे हा कंटिन्युअस 30 मिनिट पर्यंत रन होऊ शकतो.
आता अपन हा ट्रिमर पाहूया, हे पावरचं बटन आहे, हे ज्यावेळेस आपण लॉन्ग प्रेस करू त्यानंतर हे चालू होणार आहे, आणि त्याच्यानंतर परत रिव्हर्स साईडला घेतलं की ती बंद होणार आहे. आता हे जो कागद दिलेला आहे याच्या दिलेलं आहे की जे टॅप वॉटर आहे त्याच्या पुढे असा त्यांनी वापरायचं नाही असा एक इंडिकेशन दिलेलं आहे. त्याचा अर्थ असा होतो की हे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे, त्यामुळे पाण्याचा आणि याचा संपर्क आला नाही पाहिजे. जर तुम्हाला हे स्वच्छ करायचंच असेल तर फक्त हे अटॅचमेंट आहे, हे जे पुढचे जे ब्लेड्स आहेत हे स्टेनलेस स्टीलचे, ते तुम्ही धुवू शकता. परंतु जो मागचा जो ट्रिमरचा साईट आहे तिकडं पाण्याचा जास्ती म्हणजे कमीत कमी वापर झाला पाहिजे. जेव्हा आपण हा ट्रिमर वापरणार आहोत आणि साफ करण्याची वेळ येणार आहे त्यावेळी जस्ट हे असं प्रेस करायचं, त्याने हे पुढचं जे स्टेनलेस स्टीलची ब्लेड आहे हे निघणार आहे. आणि हा ट्रिमर बाजूला ठेवायचं आहे, साफ करायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा जस्ट प्रेस करायचं. हे जे कॅव्हिटी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अडकवायच्यात आणि प्रेस करायचं. परंतु ज्यावेळेस आपण हे ब्लेड काढून घेऊ त्यावेळेसच लगेच हा जो ब्रश दिलेला आहे त्याने इकडचं साफ करून घ्यायचं आहे, कारण छोटे छोटे जे केस असतात ते आतमध्ये राहण्याची शक्यता असते, त्यामुळे ह्या ब्रशनी हे साफ करून घ्यायचं. या पद्धतीने साफ करून घ्यायचंय. हे तुम्ही पाण्यात नेलं तरी चालू शकतं, पण इकडचा जो पोर्शन आहे तो पाण्यात वापरायचा नाही आहे. आणि हे अशा पद्धतीने ह्या ब्रशचा वापर करून हे ट्रिमर साफ करायचंय. आणि जेव्हा केव्हा वापरू किंवा वापरायच्या आधी, वापरून झाल्यानंतर आणि वापरायच्या आधी दोन्ही वेळेस ट्रिमर स्वच्छ करून ठेवायचा, जेणेकरून ट्रिमरची लाईफ स्पॅन वाढू शकते. आणि आता आपण हे लावून घेऊया. लावताना फक्त एक खटका वाजतो की आपल्याला कळतं की हे बरोबर लागलेलं गेलेलं आहे. आणि लागल्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचं की आपलं ट्रिमर चालू आहे की नाही. ज्यावेळेस आपण ट्रिमर वापरतो किंवा आता फर्स्ट टाइम ज्यावेळेस आपण ऑनलाईन मागवलंय आणि आता वापरायचंय, तर ज्या चार्जिंग करायची आहे तर सांगते कसं करायचंय. ही जी कॉर्ड आहे ही खोलून घ्यायची, त्याच्यानंतर ना इथे एक सॉकेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे इन्सर्ट करायचं आहे. या सॉकेटमध्ये इन्सर्ट करायचंय आणि हे USB कॉर्डला जॉईन करायचंय. ज्यावेळेस आपण चार्जिंग करणार आहोत त्यावेळेस इथे एक लॅम्प आहे तो ग्लो होईल, याच्याने आपल्याला समजेल की आपली चार्जिंग चालू आहे की नाही चालू आहे. तो इंडिकेशनसाठी हा बल्ब दिलेला आहे त्यांनी. आत्तापर्यंत आपण अनबॉक्सिंग आणि याचे स्पेसिफिकेशन पाहिले, पण ऍक्च्युअलमध्ये हे वर्क होते का ना हे पाहूया. आता मी हातावरती जस्ट ट्रिम करून पाहते केस निघता का ना. हातावरचे छोटे छोटे केस सुद्धा निघाले ते म्हणजे हे प्रॉपरली वर्क होतंय.